आजही 24 तास एक पाऊल पुढे. दरम्यान दिल्लीतल्या गँगरेप प्रकरणी सुरू असलेले निषेधाचे पडसाद नाशिकमध्येही पाहायला मिळाले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर विद्यार्थिनींनी मोर्चा काढून आता सहन करणार नाही असा इशारा सरकार आणि मुलींची छेड काढणाऱ्यांना दिला. हॉकी टीमच्या सदस्य असणाऱ्या या विद्यार्थिनी हातात हॉकी स्टिक घेऊनच रस्त्यावर उतरल्या. दिल्लीतल्या अत्याचार सहन करणाऱ्या तरुणीला स्वास्थ्य लाभावं अशी प्रार्थना करतानाच मुलींच्या वाटेला कुणी जाऊ नये असा इशारा दिला. सरकार, पोलीस आणि कायदे आपले संरक्षण करत नाही, आम्ही आमच्या रक्षणासाठी सज्ज आहोत असा संदेश देत भयभीत झालेल्या महिला वर्गाचं या मुलींनी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आमचं संरक्षण आम्ही स्वतः करू हे उचलून आणि आमचं संरक्षणासाठी समोरच्याला मारावं जरी लागलं आणि तो मेला जरी तरी आम्ही त्याचे परवा नाही करणार. झी 24 तास एक पाऊल पुढे.